श्री कृष्ण या लक्षवेधीच्या माध्यमाने आहे. श्री चंद्रकांत दादा, आपण मागच्या मीटिंगमध्ये जाहीर केलं होतं की खोपोली आणि पालीमधला जो रस्ता आहे त्या तिकडे जे वाळूचे ट्रक जातात ते ताबडतोबीने थांबवावे आणि त्या तिकडे त्या रस्त्याची अखी चाळण झालेली आहे. तर त्याच्यामुळे त्या तिकडेही मागच्या 10 तारखेला सहपती महोदय त्या तिकडे ऍक्सिडेंट होऊन एका कुटुंबातला प्रमुख व्यक्ती त्या तिकडे एक्सपायर झाला होता. त्याच्यामुळे त्या तिकडे आपण हे वाळूचे ट्रक ताबडतोबीने थांबवणार का आणि त्या रस्त्याचं रिपेअर ताबडतोबीने घेणार का? कारण बहुतांश लोक वडखळ सोडून आता याच रस्त्याने जातात. सभापती महोदय, या संदर्भातली सगळी व्यवस्था गृह विभागाच्या मार्फत करण्यात आलेली आहे आणि गृह विभाग आणि पर्यावरण विभाग हे कोऑर्डिनेशन मध्ये हे सगळं काम लक्षवेधीवर किती